देखील महायुतीचं सरकार येणार असा विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केलाय. वळूया पुढच्या बातमीकडे. शिंदे फडणवीस दादांना पुन्हा एकत्र येऊन चांगले निर्णय घेऊ द्या. सिद्धिविनायकाच्या चरणी साकडं घातल्याचं रामदास कदम यांनी सांगितलंय. सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर रामदास कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्या बाबाला साकडं घातलं की भविष्यामध्ये पुन्हा एकनाथजी, आमचे देवेंद्रजी, आमचे आजीदादा यांनी एकत्र येऊन चांगले निर्णय घेऊ देत, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊ देत, शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी दूर होऊ देत. मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदे यांच्या शासनाने निर्णय लोकाभिमुख असे घेतले आहेत, असं तुम्ही काय केलं जनतेसाठी ते सांगा ना.